तांदळी तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे आम्ही गेलो. तांदळी येथे नेताजींचा वाडा आहे. तो आज जीर्ण झाला असला तरी इतिहासाची साक्ष ठेवत आहे. येथेच त्यांचे वंशज गणेश वसंत पालकर काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा नगर यांची भेट झाली. प्रति शिवाजी सर सेनापती नेताजी पालकरांचा 14वा वंशज गणेश पालकर. तांदळी हे गाव पालकरांचं आहे. या ठिकाणी बरेच वर्ष त्यांचं वास्तव्य झालेलं होतं. या वाड्याचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून बरेचसे प्रयत्न चालू आहेत. गावातून निघताना रस्त्यात श्री दगडू पालकर आणि रामदास पालकर यांची नेताजी पालकर यांचे वंशज महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी पसरलेले आहे. त्याच्यापैकी तांदळी एक गाव आहे, त्याच्यानंतर जामखेड एक गाव आहे, त्याच्यानंतर नागपूर आहे, पिंगळी आहे, तामसा आहे, हातगाव आहे. तर नेताजी पालकर यांच्या वंशजाकडे आज आपण जामखेड तालुका आंबड जिल्हा जालना इथं आलेलो आहोत. यांचे जे मूळ पुरुष आहेत पालकर घराण्यातले जे इथं आले होते त्यांचं नाव होतं हरिभाऊ पालकर, जे आसईच्या किल्ल्याच्या मोहिमेसाठी इथं आलेले होते, जे भोकरदन तालुक्यामध्ये आले होते आणि त्या किल्ल्याच्या मोहिमेच्या अंतर्गत इथं आले. यांच्यासोबत त्यावेळेस ते जे सरदार आले त्याच्यामध्ये मोहिते होते, राजे भोसले होते, राजे महाडिक होते आणि हे सगळे लोक इथंच स्थायिक झाले आणि त्यांची पिढी इथेच पडली. याचा हा मागचा जो आपला पालकरांचा वाडा बघतो इथेच त्यांच्या खूप पिढ्या गेल्या. आज जरी त्यांच्या कुटुंबातले बरेचसे लोक बाहेर असले तरी त्यांचं मूळ जे घर आहे ते हेच आहे. आता आपण भेटूया पालकरांच्या वंशजांना जे जामखेडमध्ये स्थित आहे. जामखेड येथे नेताजींचे जे वंशज आहेत त्यात जालना जिल्हा परिषद सदस्य जितेंद्रजी पालकर व त्यांचे मोठे भाऊ मनोजराव पालकर, नेताजी पालकर, राजेंद्रजी पालकर, पुढे त्यांची जी पिढी आहे त्यामध्ये अमोल मनोज पालकर, संजय मनोज पालकर, आकाश मनोज पालकर, अमर नेताजी पालकर, धनंजय राजेंद्र पालकर, ओमकार जितेंद्र पालकर, सुधाकर बाबूराव पालकर, प्रभाकर बाबूराव पालकर, नंदकिशोर बाबूराव पालकर, संतोष बाबूराव पालकर, सुभाष संतोष पालकर, जामखेड. मी जितेंद्र दशरथराव पालकर. मी आपल्या ह्या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून एक महाराष्ट्र शासनाला मागणी करू इच्छितो की तामसा येथील जे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती सर बाबा नेताजी पालकर यांची जी समाधी तामसा येथे आहे ती अत्यंत द्रवावस्थेत सध्या आहे. ते त्या समाधीचा महाराष्ट्र शासनाने आणि पुरातत्व विभागाने त्या विभाग त्या समाधीचा जीर्णोद्धार करावा आणि तिथील तिथं स्मारक उभा करावं हे मी आपल्या वतीने आपली शासनाला विनंती करतो. नेताजी पालकरचा मुलगा करण सिंग पालकर, राजे करण सिंग पालकर, करण सिंग पालकरचा मुलगा राजे लक्ष्मण पालकर, लक्ष्मण पालकरचा मुलगा सदाशिवराव पालकर, सदाशिवरावचा मुलं बाळासाहेब दादासाहेब पालकर. तर बाळासाहेब स्थायिक इथं झाले. बाळासाहेबाचा मुलगा रंगराव, रंगरावची मुलं आम्ही आणि दादासाहेबाची मुलं नागपूरला आहेत. कैलासवासी अप्पाराव पालकर यांचे मोठे बंधू कैलासवासी गणपतराव पालकर हे हदगावचे आमदार होते. त्यांच्याजवळील नेताजी पालकर यांच्याविषयीची अनेक पत्रे आजही संकलित आहेत. त्यांच्या अशाच एका 1988 सालच्या पत्रातून पालकर घराण्याची बरीच माहिती मिळते. आज त्यांचे पुत्र श्री अशोकराव पालकर हे पिंगळी या गावचे सरपंच आहेत. नेताजी पालकर हे शिवाजी महाराजांचे उजवे हात मानले जायचे. त्यांना प्रति शिवराई म्हणून ओळखलं जायचं. म्हणून नेताजी पालकरांचे जी समाधी आहे त्याचा लवकरात लवकर जीर्णोद्धार व्हावा एवढीच माफक अपेक्षा मी सरकारकडून करतो.